असतात. आमदार अपात्रता प्रकरणी अखेर राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला असून शिवसेना ही एकनाथ शिंदेचीच असल्याचं त्यांनी जे सांगितलेलं आहे. या निर्णयानंतर हिंगोलीमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला आहे. स्वतः संतोष बांगर यांनी हातात धनुष्यबाण घेत हा जल्लोष साजरा केलाय, फटाके फोडलेत, कसा असणार आहे आनंद? मी तुम्हाला सांगितलं होतं की सत्याचा विजय हा निश्चितपणे असतो आणि या ठिकाणी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर साहेबांनी जो आज निकाल दिलेला आहे तो संविधानाला धरून निकाल दिलेला आहे. म्हणून या ठिकाणी सत्तेचा विजय झालेला आहे. कारण की मी तुम्हाला सांगितलं होतं की आमदाराची आकडा, खासदाराची आकडेवारी, जिल्हा प्रमुखाची आकडेवारी, ही जर आकडेवारी एकंदरीत जर धरली तर मला वाटतंय हा विजय हा निश्चितपणे सत्याचा विजय आहे. आज दिलेला निकाल म्हणजे न्याय नसून ते षडयंत्र आहे असं संजय राऊत म्हणाले, आता बोलले ते. अरे तर संजय राऊतचं वारंवार तुम्हाला सांगितलंय की ते बदमाश माणूस आहे, त्यानं सगळी राख लावून टाकली शिवसेनेची, आलं का लक्षात? त्याने तुम्हाला सांगतो ते शरद पवारनं पाळलेलं. आता बाकीचं मला वाटतं की सांगण्याची आवश्यकता नाही. त्याच्यामुळं संजय राऊत आता जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला सांगतो त्याला कुठे येऊन घालेल आणि कुठे नाही याचा पत्ता सुद्धा लागणार नाही. त्याच्यामुळं उरलेल्या माझ्या काही शिवसैनिक बांधवांना विनंती आहे की बापू आता जाऊ द्या, धनुष्यबाण इकडं, शिवसेना इकडं, सगळेच इकडे आले, आपण सुद्धा मला वाटते की इकडेच यावं. आणि सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं ते स्वप्न मला वाटते की आज नरेंद्रभाई पूर्ण करतायत आणि त्यांच्या पाठीमाग आपण ठामपणे उभं राहायचं ही आपल्याला विनंती करतोय. या निकालाच्या विरोधामध्ये ठाकरे गटाच्या वतीने न्यायालयात जो तो आव्हान दिलं जाऊ शकतं, कसं बघताय याकडं? मी तुम्हाला सांगतो आता सुप्रीम कोर्ट काय आणि हायकोर्ट काय कुठेही जर गेले हे तर निकाल हाच निकाल राहणार आहे, याच्यात कुठल्याही प्रकारचा फेरबदल होणार नाही. या ठिकाणी तुम्हाला सांगतो की हे निकाल देण्यासाठी किमान 4 महिने 5 महिने लागलेत आणि सुप्रीम कोर्टात गेल्याच्या नंतर मला वाटतं यांची याचिकाच दाखल करून घेणार नाहीत, फेटाळून लावतील की हे काय लावलंय. त्याच्यामुळं हा निकाल वस्तुस्थिती हा निकाल 100% संविधानाला धरून निकाल दिलेला आहे, त्याच्यामुळं याच्यात कुठल्याही प्रकारचा फेरबदल होणार नाही. उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबियांना काय आव्हान असणार? एक ध्यानात ठेवा, कुठल्याही प्रकारचं कुणालाही आव्हान करण्याची आवश्यकता नाही. आम्ही सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत, आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन सर्वसामान्य जनतेपर्यंत आम्ही पोहोचलेले आहोत. त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की आपण सुद्धा बाळासाहेबांची जे कडवट विचार आहेत ते सोबत घेऊन मला वाटते की आपण सगळ्या जणांनी सोबत यावं आणि सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या सोबत आपण राहावे. निश्चित हे होते आमदार संतोष बांगर आणि उर्वरित शिवसैनिकांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत यावं असं त्यांनी आवाहन केलंय. कॅमेरा पर्सन आकाशसह माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.